गुड आफ्टरनून अँड वेलकम स्टुडंट हाव आर यू ऑल आय होप यू ऑल आर फाईन मुलांना मराठीच्या पिरियडला आपण आईचा वाढदिवस हा पाठ हा लेसन शिकलो आणि ह्या लेसन मध्ये सागरच्या आईचा वाढदिवस होता सागर आपल्या मित्रांना घरी बोलावतो मग अजय येतो अभय येतो सायरा आणि पण येतात सागर सगळ्यांना चटईवर बसवतो आई सर्व मुलांना खाऊ देते आणि सगळेजण मिळून प्रेमाने खाऊ खातात आणि साई सागरच्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करतात आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आता मुलांना आज आपण आपला नेक्स्ट पार्ट ही एक पोयम आहे तर आज चला शिकूया आपली नेक्स्ट पोयम मुलांना आपल्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळे पक्षी प्राणी फिरताना दिसतात आपल्या आजूबाजूला जे प्राणी फिरताना दिसतात त्यांना आपण पालीव प्राणी मन तो हे पालीव प्राणी अपने यूजफुल मदत ही करते हमारे आसपास हमें अलग अलग प्रकार के पक्षी प्राणी भी आते जाते दिखाई देते हैं इन प्राणियों को हम पालतू जानवर कहते हैं ये पालतू जानवर हमें मदत करते है वो हमारे लिए यूजफुल रहते हैं मुलानो ही पहा गाय गाय दूध देते जे दूध आपल्यासाठी खूप चांगलं असते बकरी पण दूध देते मै गांधी बन जाऊ या कवितेमध्ये आपण पाहिलं की तो मुलगा काय सांगतो मैं एक बकरी का दूध पीऊंगा बच्चों गाय और बकरी दूध देती है दूध हमारे हेल्थ के लिए अच्छा रहता है कुत्रा घर की राखन कर कुत्ता घर की रखवाली करता है जब हमारे घर के आसपास कोई अननोन पर्सन आता है तभी वो तुरंत भौंकना चालू करता है ही मेंढी म्हणजे शीप जिसे हिंदी में भेड़ कहते है शीप आपल्याला लोकर देते लोकर पासून वूल जे शॉल स्वेटर्स मफलर्स बनवतात ही आहे मांजर मांजर काय करते उंदीर खाते यदि किसी के घर में चूहे है और चूहे बहुत परेशान करते हैं तो जब भी हम लोग घर में बिल्ली रखती है रखते हैं तभी बिल्ली क्या करती है सब चूहे को खा जाती है और हमें चूहे की परेशानी से बचाती है हा है घोड़ा घोड़ा हेवी सामान ने आने घोड़ा वापर कर बैलगाडी सुद्धा घोडा गाडी सुद्धा आपण बसू शकतो घोडा आपल्याला लवकर पोहोचता येते तर मुलांना आहेत पाळीव प्राणी आज आपण अशाच एका पाळीव प्राण्याची पोयम शिकणार आहोत आणि तो पाळीव प्राणी आहे ससा रॅबिट खरगोश मुलांनो आज आपण सशाची कविता शिकणार आहोत हा जो ससा आहे हा ससा दोन रंगामध्ये असतो पांढऱ्या रंगाचा पण असतो आणि डार्क ब्राऊन रंगाचा पण ससा असतो हा ससा खूप घाबरट डरपोक असतो मुलांना ससा पण एक पाळीव प्राणी आहे लोक ज्यांना ससे आवडतात ते घराच्या टेरेसवर सशाला आनून ठेता जिन लोगो को खरगोश पसंद है वो लोग अपने घर के टेरेस पर नहीं तो बालकनी में खरगोश को रखते है अच्छा सा पिंजरा बनाते है और जिसमें वो खरगोश को पालते है ही आपली कविता है ससोबा ह्यामध्ये आपल्याला हा ससा दिसतो सफेद रंगाचा आहे आणि ही मुलगी सशाला पाहून कविता बोलते कविता गाना गाती है आणि ह्या कवितेमध्ये तिला सशाबद्दल काय वाटते ते सांगितलं आहे बघा ससोबा ससारे ससा असारे कसा ठ असती तुझे कान तोंडावरती मिश्या छान डोळे तुझे लाल 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 गुब गुबगुबीत तुझे गाल अंग तुझे पांढरे पांढरे दिसे किती छान गोजरे शेपटी तुझी इवलीशी हालवतोस अशी कशी गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तुरु तुरु साहुल लागता थोडीशी मारतोस तू दडी कशी असारे कसा भित्रा तू ससा बालाजी बिरादार ही कविता लिहिली आहे बालाजी बिरादार यांनी चला पुन्हा एकदा ऐकूया ससा रे ससा असा रे कसा ताठ असती तुझे कान तोंडावरती मिशा छान डोळे तुझे लाल लाल गुबगुबीत तुझे गाल अंग तुझे पांढरे पांढरे दिसे किती छान गोजिरे शेपटी तुझी इवलीशी, हालवतोस अशी कशी गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तु, तुरु तुरु चाहूल लागता थोडीशी मारतोस तू दडी कशी, रे कसा भित्रा तू ससा बघा मुलांना कवितेमध्ये ही मुलगी सांगते ससा रे ससा असा रे कसा म्हणजे अरे ससा तू असा कसा से ससा रे ससा असा रे कसा तू असा कसा ताठ असती तुझे कान तोंडावरती छान सशाचे कान एकदम स्ट्रेट असतात ताठ स्ट्रेट असतात आणि त्याच्या तोंडावर मिशा असतात मिशा म्हणजे विस्कर तोंडावरती मिशा छान सशाच्या तोंडावर मिशा म्हणजेच विस्कर असतात डोळे तुझे लाल लाल सशाचे डोळे कसे असतात लाल रंगाचे असतात आणि गुगुबीत तुझे गाल त्याचे गाल कसे असतात एकदम चबी चिक्स गुगुबीत असतात सॉफ्ट असतात अंग तुझे पांढरे पांढरे सशाच्या अंगावर कोणत्या रंगाचे केस आहेत पांढऱ्या रंगाचे केस आहेत आणि त्यामुळे तसा कसा दिसतो पांढरा पांढरा दिसतो किती दिसे किती छान गुजरे खूप क्यूट हा ससा खूप सुंदर दिसतो आपल्याला सशाला पाहून त्याला आपल्याला व्यंगीत घ्यावे असे वाटते कारण ससा हा खूप सॉफ्ट असा असतो शेपटी तुझी इवलीशी इवलीशी म्हणजे छोटीशी टायनी त्याची शेपूट म्हणजे तेल कशी असते छोटी असते हालवतोस अशी कशी अशी कशी तू हलवतोस गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तुरु तुरु ससा काय खातो गवत खातो कसा खातो तर कुरु कुरु खातो सशाला अजून काय आवडते खायला बघा मुलांना इथे आपल्याला हा ससा दिसतो ह्याच्या हातामध्ये काय आहे गाजर आहे हा पांढऱ्या रंगाचा ससा आहे बघा हे सशाचे कान किती मोठे आणि स्ट्रेट आहेत त्याची शेपटी कशी छोटीशी आहे आणि हा ससा काय खात आहे गाजर खात आहे सशाला गाजर आणि गवत खायला खूप आवडते चाहूल लागता थोडीशी मारतोस तू दडी कशी चाहूल लागणे म्हणजे थोडा जरी आवाज आला यदी किसी की थोडी तो आवाज सुनाई दी किसी के पैरों की आहट सुनाई देती है ना तो वो बहुत डरता है आनी असा पड़त जाते तो लप तो आपल्याला दिसतच नहीं किसी का जरा भी आवाज आया तो खरगोश ऐसा भागता है और छिप जाता है कि हमें वो दिखाई भी नहीं देता असा रे कसा भित्रा तू ससा असा कसा तू भित श्रे ती मुलगी सांगते असारे असा रे कसा एवढा कसा तू घाबरतोस एवढा कसा तू डरपोक आहे असं ही मुलगी सशाला पाहून सांगते परत ऐकूया कि ससा रे ससा असा रे कसा अरे सशा सशा तू असा कसा ताट असती तुझे कान तोंडावरती मिशा छान तुझे कान कशा आहेत एकदम स्ट्रेट आहेत मोठ्या आणि स्ट्रेट आहेत आणि तुझ्या तोंडावर काय आहेत मिशा आहेत डोळे तुझे लाल लाल गुबगुबीत तुझे गाल डोळे तुझे लाल रंगाचे तांबड्या रंगाचे आहेत आणि तुझे गाल तुझे चिक्स कसे आहेत चबी चिक्स एकदम गुबगुबीत आहेत अंग तुझे पांढरे पांढरे तुझे अंग पांढरे शुभ्र आहेत आणि खूप क्यूट खूप सुंदर दिसताय तुझे हे अंग तुझे हे बॉडी तुझे शरीर शेपटी तुझी इवलीशी हलवतोस अशी कशी ह्या कश सशाचे कान मोठे आहेत पण सशाची शेपूट सशाची टेल कशी आहे छोटीशी इवलीशी आहे गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तु, तुरु तुरु ससा गवत खातो अजून काय खातो मी तुम्हाला दाखवलं गाजर पण खातो आणि हा गवत कसा खातो कुरु कुरु आणि चालतोस तू तुरु 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 तुरु, तुरु, तुरु म्हणजे फास्ट पळणे मुलांना इथे सांगितलेलं की चालतोस तू पण ससा खूप कमी चालतो आणि त्यापेक्षा जास्त पळतो ससा बहुत कम चलता है। और आहे ज्यादा वो भागता है, मोठ्या मोठ्या उड्या घेऊन लांब लांब उड्या घेऊन ससा पटकन पळत जातो चाहूल लागता थोडीशी जरा देखील आवाज आला थोडासा जरी आवाज बोलण्याचा आवाज आला आपल्या चालण्याचा आवाज आला काही वस्तूचा आवाज जरी आला ना तर ससा पटकन पळत जाऊन लपतो असा रे कसा भित्रा तू ससा मुर्गी सांगते असा कसा तू भीतरा इतना कैसा तू डरपोक कि जरा भी किसी का आवाज आया तो तू भाग डर के भागता है और छिप जाता है और जब तक कोई जाता नहीं तब तक खरगोश बाहर भी नहीं निकलेगा जो खरगोश को देखने के लिए आते ना उनको कभी खरगोश देखने को ही नहीं मिलता है क्योंकि वो ऐसी जगह पे छुप जाता है ना की वो बाहर जल्दी निकलता नाही बघा मुलांना आहे ससा ताठ आहेत सशाचे कान स्ट्रेट ताट असते तुझे कान तोंडावरती मिशा छान सशाच्या तोंडावर इथेशा, विस्कर अशा मिशा असतात त्याचे गाल डोळे बघा डोळे आहेत लाल आणि त्याचे गाल कसे आहेत गुबगुबीत अंग त्याची त्याचे शरीर पांढरे आहे आणि त्यामुळे ससा खूप गोड दिसतो ससाची शेपूट ही बघा छोटीशी आहे टायनिंग शेपटी तुझी इवलीशी शे, छोटीशी शेपटी आहे आणि अशी कशी हलवतोस ससा काय खातो गवत खातो कुरु कुरु, कुरु गवत खातो आणि कसा बघा इथे ससा पळत आहे मुलगी आली है बघून ससा जोर जोराने उड्या मारून पड़ता है ये लड़की है और लड़की को देखकर खरगोश जम करते हुए भागता है मग मुलगी सांगते अरे बाप रे असा कसा तू भित रे ससा तू असा कसा भित्रा एवढा कसा घाबरता है तू तो? खरगोश को देखकर ये लड़की बोलती है कि अरे तू ऐसे कैसे डरपोक तू ऐसा क्यों सबको डरता है मुलांना ह्या सशाबद्दल ह्या कवितेमध्ये मुलांनी मुलीने सशाच वर्णन केलेलं आहे सशाचे अंग सशाचे कान त्याची डोळे त्याची गाल सशाची शेपूट आणि सशाचा स्वभाव सशा ससा के नेचर के बारे में खरगोश के बॉडी स्ट्रक्चर के बारे में यानी उसके उसके कान कैसे है उसकी गाल कैसे है उनका शरीर उनकी पूछ कैसी है यह इस लड़की ने इस कविता में उसकी फीलिंग्स में बताया है तो चला मुला रीड करु दाखोती ससारे ससा असारे कसा ताट असती तुझे कान तोंडावरती छान डोळे तुझे लाल लाल गुबगुबीत तुझे गाल अंग तुझे पांढरे पांढरे दिसे किती छान गोजरे शपटी तुझी इवलीशी हालवतोस हलवतोस अशी कशी गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तु, तुरु तुरु चाहूल लागता थोडीशी मारतोस तू दडी कशी असारे कसा भित्रा तु ससा मुला प्लीज रिपीट करा बोला ससारे ससा असारे कसा ताठ असती तुझे कान तोंडावरती मिशा छान डोले तुझे लाल लाल गुबगुबी तुझे गाल अंग तुझे पांडरे पांडरे दिसे किेपटी तुझी इवली शी हालवतोस अशी कशी, गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तुरू तुरू चाहूल लागता थोडीशी मारतोस तू कशी असा रे कसा भित्रा तू ससा ओके मुलांना ही पोयम तुम्हाला बाय करायची आहे आता ह्या पोयम वर काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण सॉल्व करूया बघा ऐकावं म्हणाली सी सशाचे कान सशाचे कान कसे आहेत ताठ ताठ म्हणजे स्ट्रेट सशाचे कान ताठ सशाचे डोळे कसे आहेत लाल लाल सशाचे डोळे लाल लाल रंगाचे आहेत सशाचे गाल सशाची चिक्स कशा आहेत गुबगुबीत कसे आहेत गुबगुबीत सशाचे अंग पांढरे पांढरे सशाच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे केस असतात आणि त्यामुळे ससा कसा दिसतो पांढरा शुभ्र सशाची शेपटी कशी आहे इवलीशी छोटीशी आहे आणि सशाच्या मिशा म्हणजे विस्कर कशा आहेत छान छान परत बघूया सशाचे कान ताट सशाचे डोळे लाल लाल सशाचे गाल गुबगुबीत सशाचे अंग पांढरे पांढरे सशाची शेपटी इवलीशी आणि सशाचा मिशा छान छान आहेत आता लास्ट क्वेश्चन आहे की एकच शब्द एक ही शब्द दोन वेळा दो बार वापरून तयार झालेले शब्द या कवितेत आले आहेत बघा एक शब्द अभि देखो इथे आहे लाल लाल एक शब्द आणि परत दुसरा शब्द आहे लाल म्हणजे दो एक शब्द दोन वेळा रिपीट केला आहे एक शब्द रिपीट केला आहे दो बार आया आहे लाल 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 जैसे और भी शब्द जो इस कविता में है त्या आपल्याला बघायच्या आहेत व हमें देखना है, लाल लाल मग आता पुढे बघा बघा लाल लाल आहे तस पांढरे पांढरे अंग तुझे पांढरे पांढरे पांढरा शब्द इथे एकदा आहे आणि इथे दुसऱ्यांदा आहे डोळे तुझे लाल लाल अंग तुझे पांढरे पांढरे गवत खातो कुरु कुरु बघा कुरु कुरु गवत कसे खा, गवत कसा खातो कुरु कुरु तू तुरु 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 शब्द एकदा तुरू आलेला आहे मग हा ससा कसा चालतो तुरु तुरु चालतो गवत कसा खातो कुरु कुरु सशाचे अंग पांढरे पांढरे आणि सशाचे डोळे लाल लाल तर मुलांनो ही पोयम आज आपण इथेच थांबूया तुम्हाला समजली का ही पोयम मुलांना आपल्याला ही पोयम लर्न करायची आहे ही पोयम बाय हार्ट करायची आहे तर चला मुलांना आजच्या पिरियडला आपण ह्या लेसन सोबत इथेच थांबूया चला भेटूया पुढच्या पिरियडला थँक्यू अँड बाय बाय स्टुडंट्स